हाय, ये तो एकदम स्वर्ग गया। मी हे वाढव हे पण हे इथून पण सध्या करता येईल ना? हा ठीक आहे। हाय गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? तर मंदार ऍक्च्युली माझ्या व्हिडिओची थोडी ऍडजस्टमेंट मला करण्यात मदत करतोय, तुम्ही बघत असाल। तर आजचा व्हिडिओ थोडा डिफरंट आहे आणि ही बॅग आहे स्वी देसीची। तुम्ही जर शार्क टँक बघत असाल तर तुम्ही स्वी देसी ह्याचाही एपिसोड बघितला असेल। ऍक्च्युली काय आहे ना, आमच्या घरात मंदारला खूप गोडा म्हणतो, म्हणजे त्याला गोड इतका आवडतं ना की तो सारखा इकडून तिकडून काही ना काही डेझर्ट हे ते मागवतच असतो। तर ह्यावेळी त्याने स्वी देसीमधून स्वीट्स मागवले। लास्ट टाइम जेव्हा त्याने शार्क टँकमध्ये हा एपिसोड बघितला होता स्वी देसीचा, तेव्हाच त्याला मागवायचं होतं, पण तेव्हा ना त्यांचं सर्व्हिस अवेलेबल नव्हती नवी मुंबईसाठी, फक्त पुण्यापर्यंतच होती। आता पुण्याला थोडी ना आम्ही जाऊन घेऊ शकतो। तर पुन्हा त्याला काल दिसलं इंस्टाग्रामवर की मुंबईमध्ये पण येतं, आणि त्याने लगेच फटाफट झटपट एवढे सगळे स्वीट्स मागवले। तर मी विचार केला, आता एवढे सगळे स्वीट्स करायचे काय, तर तुम्हाला सुद्धा दाखवू मी काय काय खाणार आहे। तुम्ही तुम्हाला खूप सारे स्वीट्स त्याने मागवले, फर्स्ट मी माझ्यामध्ये काय काय मागवले होते। सो हे एक रेड कलरचं पॅकेट आहे, महिन्या कसले आपण एक एक करून बघूया। त्याच्यानंतर ऑरेंज बर्फी हा नागपूरची ऑरेंज बर्फी तुम्ही आली आहे का कधी? नागपूरची ऑरेंज बर्फी हे काहीतरी डिफरंट आहे, स्वीट नाही आहे, व्हॅक्युम फ्राईड गार्लिक, फ्राईड गार्लिक चकना विकना टाईपचा वाटतं मला हे। ओके, तर मी हे ट्राय करण्यात जास्त इंटरेस्टेड आहे, कारण मला स्पायसी वगैरे आणि फ्राईड अशा म्हणजे चटपटीत पदार्थ जास्त आवडतात, आणि मंदाची जी टेस्ट आहे ती थोडी स्वीट आहे, त्याला स्वीट पदार्थ खूप सारे आवडतात। सो फर्स्ट त्याने मागवले बेक्ड रसगुल्ला, 6 पीसेस आहेत त्याच्यात आणि 250 आहे। त्याच्यानंतर संत्रा बर्फी, हेच ऑरेंज बर्फी, ती आहे 500 ग्रॅम, 350 रुपीजला। ओके, त्याच्यानंतर व्हॅक्युम फ्राईड गार्लिक 100 ग्रॅमचा आहे, 200 रुपीजला। आणि दोडा बर्फी 500 ग्रॅम आहे, 330 रुपीजला। तर मला वाटतंय संत्रा बर्फी हे रसगुल्ला वाटतंय आणि हे दोडा बर्फी वाटतंय, आय डोंट नो, आय एम नॉट शुअर, मला पहिले सगळं ओपन करावं लागेल। तर सर्वात आधी आपण आपल्या महाराष्ट्रातली नागपूरमधली बर्फी आपण ट्राय करून बघूया, ऑरेंज बर्फी। ओके, तर ही बर्फी जी आहे ती आम्ही रिव्ह्यू नाही करू शकत, मंदार सुरी वगैरे घेऊन आलेला आहे। ओके, ही बर्फी ऍक्च्युली आम्हाला गिफ्ट द्यायची आहे, तर ही बर्फी मी ठेवून देते। आपण मंदार हे काय अरे, रसगुल्ला काय आणि दोडा बर्फी कोणती याच्यातली? हे नाही तर मला माहिती आहे, ही दोडा बर्फी आहे, दोडा दोडा जे काय आणि हे बेक्ड रसगुल्ला आहे, बेक्ड रसगुल्ला। ओके, याच्यात बेक्ड रसगुल्ला आहे आणि ही दोडा बर्फी आहे, राजस्थानची आहे, कोलकाताची आहे, नागपूरची आहे। तू जर व्हिडिओ देऊन सगळ्यांना सांगितलं तर खूप मला चांगलं वाटेल, प्लीज ये ना, मंदार काही येत नाहीये। ओके, ही राजस्थानची आहे दोडा बर्फी, ही राजस्थानची आहे, मंदार मला जस्ट सांगून गेलाय, त्याने सगळी रिसर्च केली आणि मी फक्त खायचं काम करणार आहे। आणि रसगुल्ला जो आहे तो कलकत्ता, कोलकाता एनिवेज कलकत्ताची रसगुल्ला आहे। ओके, नागपूरची ऑरेंज बर्फी, नागपूरची ऑरेंज बर्फी ना मी बाजूलाच ठेवते, नाही तर मी खाऊन टाकेन। आणि हे कसलं सांगून गेला मला नाही लक्षात आलं यार, एनिवेज हे पण आय थिंक नागपूरचंच आहे। तुम्हाला वाटत असेल ना की मी आज अशा अवतारात का बसली आहे, हा नेहमी पण माझ्या काय एवढा मेकअप नसतो असा अवतार असतो, पण मी आज घरच्या कपड्यांमध्ये करते, मला असं वाटतंय संडे पण आहे आणि माझी इतकी काही इच्छा नाही आहे असं सगळं सजून नजून घरातल्या घरात एवढं सगळं करत बसायची। सो ओके, फर्स्ट फटाफट आपण ट्राय करूया, मंदारला पण
करायची आहे. पुरी म्हणजे कैची हवी होती म्हणून मी सुरी आणून दिली. वन सेकंड. घीचा वास येतो असं तुपात बनवल्यासारखं वाटते. काहीतरी वेगळं आहे. मी ऍक्च्युली ही बर्फी ना मी कुठेच बघितली पण नाहीये ना. सो वरून काहीतरी बेक केलंय. ओके सो फर्स्ट मी एक ट्राय करून बघते. सगळं तूप तूप झालंय दिसतंय ना. ओके सो फर्स्ट छोटूस आहे. टेस्टी आहे. म्हणजे ना रसगुल्ला तुम्ही जर खाल्ला असेल तर कसा स्पॉन्जी असतो, हा पण स्पॉन्जी आहे पण थोडासा कडक आहे, पूर्ण स्पॉन्जी नाहीये. आणि वरून असं बेक केलं त्याला. छान आहे दोन्ही बर्फी. लाईक डे. त्यानंतर आपण ट्राय करूया रसगुल्ला. रसगुल्ला ट्राय करायचा. रसगुल्ला भारी पॅकिंग केली असं वाटतं. मला दिवाळीचं गिफ्ट मिळाले. छान पॅकिंग केली आहे. आता छान पॅकिंगला कापायचं म्हटल्यावर मला नाही आवडत, तर ह्या गोष्टीसाठी मी थोडा वेळ घेणार आहे. माहिती मी तुमची फेवरेट म्हणजे तुमचं फेवरेट डेझर्ट कोणतं आहे, स्वीट कोणतं आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मंदार आलेला आहे आपली थोडीशी मिठाई घेण्यासाठी. त्याला आवत नाहीये वाटतं मिठाई. मी फक्त इंटरेस्टेड आहे या रसगुल्ला मध्ये. बेक्ड रसगुल्ला कसा लागतो मला ते टेस्ट करायचं. हे काय थोडा बर्फी आहे ना. मंदार ओपन का? काहीतरी कन्फ्युजन झालं. एक मिनिट. नाही हा बेक रसगुल्ला आहे बघा. हा बेक रसगुल्ला जो मी आता ट्राय करतोय. खूप मोठं कन्फ्युजन झालंय. मी तरी सांगतच होती यांना की हे रसगुल्ला सारखं वाटतंय थोडं, पण जरा कमी स्पॉन्जी आहे आणि वरून बेक केलं सारखं. आता ही दोडा बर्फी नाही आहे, हे बेक रसगुल्ला आहे. येस छान आहे हा बेक रसगुल्ला. तरीच मी बोलतच होती रिव्ह्यू मध्ये. आणि ही दोडा बर्फी आहे ना मंदार. जेव्हा मी सांगत होती तेव्हा का नाही आलास मग. मी मंदारला कधीपासून बोलते की आपण दोघं मिळून व्हिडिओ करूया, पण मंदारला यायचं नव्हतं. मस्ट मस्ट ट्राय. दोडा बर्फी कुठून आली आहे? कलकत्ता वरून. मंदारने सॉरी बेक रसगुल्ला कलकत्ता वरून आले आणि ही दोडा बर्फी राजस्थानची आहे. अगरवाल अगरवाल स्वीट्स. वाव हे पण भारी दिसतं एकदम. पूर्ण प्युअर घी मध्ये असं वाटतंय घी घी सगळं तुपात बनवल्यासारखी दिसते. तुम्ही जर बाकी स्वीट्सच्या दुकानात म्हणजे माव्याची बर्फी असते ना कोणत्या कलरची असते ते ब्राऊन कलरची मावा बर्फी त्या टाईपचं हे काहीतरी वाटतंय मला. लेट्स ट्राय. मंदार खूप चाटून घुसून खातोय बेक रसगुल्ला. दोडा बर्फी दोदा की दोडा जे बोलायचं ते बोला. मी दोडा बोलतेय मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल काय बोलतात ते बघूया. हे ना थोडं चिकट चिकट आहे जास्त.
कसा आहे? असं मी विचारत होते नक्की कसं लागतंय. मी चिकट वगैरे म्हणजे ना मला लक्षात नाही येत आहे. मावा पण आहे आणि तो काय असतं ते चिकट चिकट गुळ गुळ नाही ते ट्रान्सपरंट दिसत. पेठा नोप. पेठा आणि मावा मिक्स असल्याला लागते थोडी डिफरंट आहे चांगलं लागते पण पण मला इतकं एकदम खूप असं नाही टेस्ट आवडली. मला बघ तुझं फोन मी ट्राय करून सांगतो कशी लागते. सौरभीला काय समजत नाही मला नाही आवडत गोड. मंदरला जास्त गोड आवडतो म्हणून मी त्याला सांगत होती की ये व्हिडिओ मध्ये. सांग कसं लागतंय खाऊ द्या पहिले प्रोसेस होत थांबा. मला सुद्धा इतकी आवडलेली नाहीये पण ही हायेस्ट सेलिंग वाली मिठाई होती माहित नाही कशामुळे. आपल्या इथे आपल्या इथे मावाच्या आपल्याला इथे आपल्या इथे जी मावाच्या मिठाई मिळतात त्या जास्त टेस्टी लागतात मला असं वाटतं. ही एवढी आहे टेस्टी पण स्वीट नाहीये म्हणून त्याला आवडली नसेल. मे बी तू रसगुल्ला खाऊन नंतर हे खातेस तुला स्वीट नाही वाटणार ते होऊ शकतं. मग आता आपल्याला ते कॉफी वगैरे घेऊन बसायला लागेल. पण ठीक आहे वन टाइम ट्राय तुम्ही करू शकता म्हणजे ठीक आहे एवढी. पण म्हणजे मला आवडली नाही खास नाही. एक मिनिट पुन्हा एकदा बघून घ्या. दोडा बर्फी वन टाइम ट्राय करू शकता तुम्ही. खूप अशी टेस्टी नाही खूप गोड नाही आहे. ज्यांना कमी गोड आवडतं त्यांच्यासाठी ही दोडा बर्फी आहे. हे आपण बाजूला ठेवून देऊया. तर नेक्स्ट आहे व्हॅक्युम फ्राईड गार्लिक. ओके मला वाटतं मी जरा पाणी पिऊन येते थोडस म्हणजे मला चांगली टेस्ट कळेल याची. एक मिनिट तुम्ही थांबा मी आलीच पाणी पिऊन. ओके मी पुन्हा आली आहे डिलिव्हरी. ऍक्च्युली हे स्वीदेशी वाले जे आहेत ना ते 24 तासाच्या आठ डिलिव्हरी देतात. म्हणजे मंदारने कालच ऑर्डर केलं राजस्थान वरून कोलकाता वरून आणि हे नागपूर वरून आणि आज लगेच आलंय. सो खूप फास्ट डिलिव्हरी आहे. तुला सुरी कशाला दिली आहे? सुरी दिली आहे पण मला वाटतंय की ह्या व्हॅक्युम पॅकवर सुरीचा काही उपयोग नाहीये. कैची द्यायला पाहिजे होती सुरीपेक्षा. लसूण आहे तर लसणाचा खूपच वास येत आहे. मला असं वाटतं मी चकना ट्राय करते मध्ये स्वीट सोबत चकना रिव्ह्यू आलाय हा चकनाच आहे. ओके बघू ना मंदारला खूप घाई झाली. एक मिनिट दिसतंय खूप क्रिस्पी वाटतात. हे खास आमच्या सासऱ्यांसाठी. एक मिनिट मंदार काही बोलतो. हे मला एक्सपेक्टेड नव्हतं म्हणजे चकलीसारखा कुरकुरीत आहे. खूप मला आवडलं टेस्टी आहे. तुला आवडलं मंदार? कुरकुरीतपणा आहे पण लसणाची टेस्ट आहे ना ती मला अजिबात आवडली नाही. म्हणजे मी टेस्ट एक्सपेक्ट करत होतो की जशी बार मध्ये जसा येतो ना चकना चना गार्लिक त्याला जो गार्लिक आहे त्याची जशी टेस्ट असते ना ती एक्सपेक्ट करत होतो. पण कडूपणा खूप आहे लसणामध्ये त्यामुळे मला नाही आवडलं. म्हणजे ना तुम्ही असं तोंडात घातल्यावर मसाल्याची टेस्ट येते ती चांगली वाटते पण आफ्टर टेस्ट जी आहे ती बिटर आहे. मसाल्याची टेस्ट चांगली आहे पण खूप कडू कडू लागतंय. नाही खाऊ शकत नाही चकना चकना समजून पण मे बी कोणी खाणार नाही. ज्यांना खूप स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल गार्लिकचा त्यांच्यासाठी ही डिश असावी. मला तर काही खास आवडली नाहीये. ओके तर एवढ्या सगळ्या आयटम मधून बेक्ड रसगुल्ला बेस्ट होता तर तो तुम्ही नक्की ट्राय करा. दोडा बर्फीला पण तुम्ही एक चान्स देऊ शकता.
ओके. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर तेही सांगा, म्हणजे मी अशा प्रकारचे अजून काही व्हिडिओज तुमच्यासमोर घेऊन येत जाईन. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही, तर नसेल गेलं तर फटाफट करून घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल तर पहिली अपडेट तुम्हाला मिळेल. बाय बाय.